वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातारा जिल्ह्यासाठी माजी सैनिकाला उमेदवारी दिल्यामुळे माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांनी व्यक्त केली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी सैनिक प्रशांत कदम यांची उमेदवारी काल गुरुवारी निश्चित झाल्यानंतर शुक्रवार 19 एप्रिल रोजी स्मृती उद्यान येथून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व माजी सैनिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दिला. अब की बार सैनिक खासदार अशा घोषणा देत ही रॅली निघाली होती. देशभरात सैनिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नाकडे कोणीही बघत नसल्यामुळे सैनिक खासदार झाल्यानंतर सैनिकांचे प्रश्न सुटतील असा विश्वास उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी व्यक्त केला आहे. भरपूर जिल्ह्यामध्ये सैनिकांनी अर्ज भरलेले आहेत, परंतु ही या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीची मशाल आज तेवत ठेवण्याचं काम आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब यांनी केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी देऊन एक त्यांनी सैनिकांचा सन्मान केलेला आहे, त्यामुळं मी त्यांना सल्यूट करतो आणि त्यांना मी वचन देतो की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं, आम्ही कुठंही कमी पाडणार नाही. वंचित बहुजन आघाडी 45 सातारा लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब, प्रदेशाध्यक्ष एकाताई ठाकूर यांच्या आदेशाने या सातारा जिल्ह्यामध्ये सैनिकांना न्याय मिळावा यासाठी माजी सैनिक प्रशांतजी कदम साहेब यांना उमेदवारी आज जाहीर केलेली आहे आणि ही उमेदवारी संपूर्ण महाराष्ट्रातील सैनिकाला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी आहे. या संधीचा फायदा या सातारा जिल्ह्यातील सर्व बहुजन समाजांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, इथल्या सर्व आमच्या आजी माजी सैनिकांनी, वंचितांनी या आमच्या प्रशांत कदम साहेबांना मतदान देऊन त्यांना या सातारा लोकसभेमध्ये भरघोस मताने विजय करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आहे. आणि आता आम्ही या ठिकाणाहून पायी रॅली करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी आमची ही रॅली संपेल आणि आम्ही आमचा अर्ज त्या ठिकाणी दाखल करू.